तर मुख्यमंत्री शिंदे, संजय राठोड आणि सामंतांची नागपुरात बैठक सुरू आहे. सूत्रांची ही माहिती मिळते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, संजय राठोड आणि सामंत यांची नागपुरात बैठक सुरू झालेली आहे. अत्यंत महत्वाची ही घडामोड, कारण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आता नागपूरमध्ये नेमकं कशा पद्धतीने रणनीती आखायची आहे त्या संदर्भातली ही बैठक. प्रतिनिधी गजानन उमाटे सध्या आपल्या सोबत आहेत. गजानन, नेमकी कोणत्या बाबतीत ही बैठक सुरू आहे, काय चर्चा होते बैठकीत? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कॅबिनेट मंत्री संजय राठोड आणि उदय सावंत या तीन नेत्यांमध्ये महत्वाची बैठक नुकतीच पार पडलेली आहे. आणि यामध्ये यवतमाळ वाशिम मध्ये संजय राठोड यांनी लोकसभा लढावी असा आग्रह जो आहे तो मुख्यमंत्र्यांकडनं करण्यात आल्याची माहिती खात्रीदायक सूत्रांकडनं मिळत आहे. यवतमाळ वाशिमचा तिढा अजून सुटलेला नाही आणि भाजप आग्रही आहे की संजय राठोड यांनी सर्वेत त्यांचा आघाडीवर असल्याने त्यांनी ही निवडणूक लढावी. त्यामुळे या बैठकीमध्ये विचारमंथन करण्यात आलं आणि मनधरणी करण्यात आली. जे संजय राठोड नाही म्हणत आहे नकार देत आहे लोकसभा निवडणूक येण्यासाठी, त्यांची मनधरणी जी आहे ती या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं करण्यात आली आहे. जवळपास 20 मिनिट ही मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातील बंगल्यावर ही बैठक चालली आणि त्यानंतर समजूत काढण्यात यश आलं आहे. परंतु त्यांनी उद्या किंवा परवा शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांची यादी जी आहे ती जाहीर होणार आहे. त्यामध्ये संजय राठोड यांचं नाव असेल की भावना गवळी यांचं नाव असेल त्याबाबत जी चर्चा या बैठकीत झालेली आहे. त्यासोबतच ज्या या लोकसभा निवडणुकीत प्रचाराची रणनीती काय असेल पूर्व विदर्भामध्ये, निवडणूक जिंकण्याची रणनीती काय असेल यावरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या काही महत्वाच्या नेत्यांची नागपुरात बैठक झाली. ही बैठक संपन्न झालेली आहे आणि त्या बैठकीत यवतमाळ वाशिमवर तोडगा काढण्यात आल्याची माहिती जी आहे ती खात्रीलायक सूत्रांकडून मिळते. नक्कीच गजानन, धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल. त्याच्यामुळे भावना गवळींना सुद्धा शिंदेंनी तातडीने मुंबईला बोलावून घेतलेलं आहे. तर यवतमाळ वाशिम संदर्भातली ही महत्वाची बैठक आता झालेली आहे.